नमस्कार, महाराष्ट्र मंडळ सिंधुदुर्ग शाखा दोडामार्गच्या वतीने या ठिकाणी मी महादेव प्रभाकर वझे, दोडामार्ग शाखा तालुका अध्यक्ष आणि आमचे सगळे तालुका पदाधिकारी या ठिकाणी आम्ही तहसीलदार कार्यालय दोडामार्ग या ठिकाणी अमोल मिटकरे यांनी जे काही हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं या संदर्भात आम्ही त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। तर एकंदरीत जे काही इस्लामपूरमध्ये झालेली जी काही सभा आणि या सभेमध्ये जो आपले हिंदू धर्मांचे 16 संस्कार आहेत आणि या संस्कारामध्ये पवित्र असा जो काही संस्कार विवाह संस्कार आणि या संस्कारामध्ये कन्यादानाविषयी त्यांनी जी काही अगदी निंदनीय असं जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी या वक्तव्यामुळे समस्त ब्राह्मण मंडळच नव्हे ब्राह्मण नातीच्या त्याचप्रमाणे सर्व हिंदू धर्माच्या या ठिकाणी त्या वक्तव्यामुळे भावना दुखावलेल्या आहेत आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। नमस्कार, मी श्रवण कुमार पुरोहित। आज आम्ही तहसीलदार कार्यालय इथं आणि पुलिस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे, अमोल मिटकरीवर कारवाई व्हावी, त्यांनी हिंदू धर्माचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। आणि इस्लामपूर सभेमध्ये मिटकर हिंदू धर्माचा तिरस्कार करत होते असं गलिच्छ वाक्य बोलताना माननीय आमदार पाटील ठणके मारत होते, हसत होते, त्यावेळी त्यांना लाज नाही वाटली। त्यांच्या लगीन त्यांचा विवाह हिंदू शास्त्र पद्धतीने झालेला आहे, म्हणजे त्यांनी त्यावेळी आपले वडिलांचा अपमान केलेला आहे, अखंड हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे। आमदार साहेब, हा अमोल मिटकरी तुम्हाला राष्ट्रवादीला मिटून टाकणार आहे, हिंदू धर्माचा अपमान हिंदू धर्म सहन करणार नाही आहे आणि त्याच्यावर लवकर कारवाई व्हावी। आणि तुमची सरकार आहे आणि आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आणि असं गलिच्छ वाक्य ह्या पुढे करू नये। असं जर हिंदू समाज जर उठला तर तुम्हाला ते झेलता येणार नाही, म्हणून आम्ही विनम्र विनंती करतो की असं वक्तव्य जाहीर मंचवर हिंदू धर्माचा अपमान करू नये आणि ब्राह्मणांचा पण अपमान करू नये। ब्राह्मण हा हिंदू धर्म समाजाचा हे आहे, कणा आहे, पहिया आहे, ते चाक आहे, त्या चाकाला पंचर करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नको, हा हिंदू धर्माचा अपमान करू नको, असं आमची तुम्हाला विनंती आहे।